नमस्कार मैत्रिणींनो इंडियन लाइफ विथ पॅशन या आपल्या चॅनेलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते वडाची किंवा सावित्रीची पूजा ही ज्येष्ठ महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेला स्त्रिया आपल्या पतीच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी करतात हा उपवास कोणी कोणी दिवसभर करतात तर कोणी वडाची पूजा करेपर्यंत उपवास करतात एखादं साहित्य कमी जास्त झालं चाले तरी चालेल पण ही मनोभावे करावी तर बघूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे असं एक ताट घ्यायचं आहे तर हळदी कुंकवाचा करंडा वडाला गुंडाळण्यासाठी धागा मिळतो पांढऱ्या कलरचा हा सूत याला म्हणतात तो तसेच हे सवाशणीचं वाण आहे हे, हे असं पॅकेटमध्ये बाजारात मिळतं तर याच्यामध्ये आरसा फणी बांगड्या आणि काळे मणी टिकली असं सर्व साहित्य एका पॅकिंगमध्ये आपल्याला मिळतं तर हे सर्व इथं मी घेतलेलं आहे आहे वस्त्रमाला फुलं घ्यायची आहेत पूजेमध्ये लावायला अत्तर घेतलेलं ला आहे खाली लावायला एक तुपाचा दिवा घेतलेला आहे नैवेद्यासाठी दूध आणि साखर घेतलेलं आहे तांदूळ अक्षता ओटी भरण्यासाठी हिरवं ब्लाउज पीस घेतलेलं आहे तसेच आपल्याला गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत तर मी इथे गहू घेतलेले आहेत ओटी भरण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळकुंड सुपारी खारी खोबरं बदाम घ्यायचं आहे आहे हा कापूर घेतलेला आहे अगरबत्ती आहे उभारण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं आंबा घ्यायचा आहे आणि हे वडाला घालण्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे तर आंबा याच्यामध्ये खूप महत्वाचं फळ आहे या संपूर्ण पूजेच्या साहित्यामध्ये आंबा हा असायलाच पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पूजेच्या ताटाचीही आपण तयारी करून घेतलेली आहे नैवेद्यासाठी पुरणपोळी पण करतात जर पुरणपोळी शक्य नसेल तर काहीही गोड पदार्थ किंवा दूधसाखर चालेल चला ले ले तर मग पूजा कशी करायची बघूया मी इथे व्हिडिओ करण्यासाठी घरातीलच एक झाड घेतलेले आहे आणि त्याची पूजा तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा पाटाभोवती मी रांगोळी काढून घेणार आहे वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणे शक्य नसेल तर वडाच्या फांद्या न तोडता निसर्गाला हानी न पोहोचवता घरातीलच एका कागदावर छानपैकी वडाचे चित्र काढून त्याची पूजा करावी सगळ्यात आधी झाडाला पाणी घालून घ्यायचं मग थोड्याशा अक्षता ठेवून त्याच्यावर सुपारी ठेवून त्याची पूजा करून घ्यायची नंतर झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं तसंच स्वतःलाही हळदी कुंकू लावायचं नंतर हा सूत किंवा धागा घेऊन वडाच्या झाडाला पाच किंवा सात किंवा तुमच्या इच्छेनुसार प्रदक्षिणा घालून हा धागा हातात घेऊन पूर्ण झाडाला गुंडाळून घ्यायचा याच्यानंतर ही जी वस्त्रमाला आहे ती अर्पण करायची नंतर अत्तर लावायचं झाडाला आता आपल्याला ओटी भरायची आहे यासाठी आपण हे ब्लाऊज पीस घेणार आहोत दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये गहू किंवा तांदूळ आंबा आणि हे बाकीचे फळ घ्यायचे त्या ब्लाऊज पीसवर ठेवून अशी ओटी भरायची त्याच्यानंतर हे सतीचं वाण किंवा सवाशणीचं वाण असतं ते पूर्ण त्या ओटीवर ठेवायचं फुलं व्हायची हा तुपाचा दिवा आहे तो वडाच्या झाडाजवळ लावायचा वैद्यामध्ये जर तुम्ही पुरणपोळी केली असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा किंवा इथे मी साखर आणि दुधाचं नैवेद्य दाखवलेलं आहे अगरबत्ती लावायची लावलेली अगरबत्ती तिथेच झाडाच्या साईडला खोचून ठेवायची नंतर दीप लावायचा कापूर ओवाळायचा आणि हात जोडून वडाला पतीच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच आंबा आणि गहू ओंजळीमध्ये घेऊन पाच सवाष्णींची ओटी भरायची आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमे दिवशी वडाची पूजा सवाष्ण बायकांकडून केली जाते तर मी इथे अजून एकदा सांगते की ज्यांना वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्य नाही त्यांनी घरी झाडाची फांदी तोडून न आणता निसर्गाची हानी न करता एखाद्या कागदावर वडाचं चित्र काढून त्या वडाची प्रतिकात्मक पूजा केली तरी चालेल तर मग मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय